ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हिट अँड रन कायद्याविरोधात कल्याणमध्ये रिक्षाचालक आक्रमक झाले असून भाजप वाहतूक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मल्हारी गायकवाड यांच्या नेतृत्वात रिक्षा टॅक्सी चालक मालक संयुक्त कृती समिती, कल्याणला संलग्न असलेल्या संघटनांचे पदाधिकारी महेंद्र मिश्रा, ठाणे जिल्हा अध्यक्ष संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियन, विल्सन काळकुंड प्रदेश अध्यक्ष भाजप वाहतूक संघटना, मोहन पाठारे कल्याण शहराध्यक्ष रिपब्लिक दीक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, राहुल वारे संस्थापक अध्यक्ष रयत वाहतूक संघटना, सदाशिव सोनवणे कल्याण शहर अध्यक्ष न्यू एकता रिक्षा युनियन, निलेश व्यवहारे अपेक्षा टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. त्याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात रिक्षा चालकांनी एकत्र येत या कायद्याचा निषेध व्यक्त केला. या निवेदनामध्ये हिट अँड रन हा कायदा किती जाचक आहे, अन्यायकारक आहे ते पटवून सांगितलं. आपल्या माध्यमातून पंतप्रधान यांना चालकांचा किती रोष आहे हा कळवावा. जर हा कायदा रद्द नाही करण्यात आला तर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र संलग्न रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समिती, कल्याण महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. अपघात हा अपघात असतो, अपघात ठरवून केलेला नसतो. वाहन चालक देखील नोकरी करतो. आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांचं शिक्षण करण्यासाठी अहोरात्र इंजनवर बसून अहोरात्र मेहनत करत असतो. म्हणून हा अन्यायकारक, जुलमी आणि वाहन चालकांचा जीवघेणा व आयुष्यातून उठवणारा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी रिक्षा चालकांच्या वतीने करण्यात आली. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.